महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने फेसबुक लाइव करके स्पष्ट कर दिया कि उन्हें सत्ता का कोई लालच नहीं है। उन्होंने मराठी भाषा में किए गए लाइव में कहा कि अगर शिवसैनिक मुझसे नाराज है तो मैं इस्तीफा देने को तैयार हूँ। अगर मैंने विधायकों का विश्वास खो दिया है तो मैं इस कुर्सी के लायक नहीं हूँ। इतना ही नहीं, उन्होंने कहा कि मैं शिवसेना के अध्यक्ष पद से भी इस्तीफा देने को तैयार हूँ। उन्होंने यह भी कहा कि शिवसैनिक ही सीएम बने, उन्हें शिवसेना का कोई भी सीएम मंजूर होगा। मी ज्यांना माझे मानतो त्यांच्यापैकी किती जण तिकडे गेलेत, किती जण माझ्या विरुद्ध मतदान करतील, नाही। एकाने जरी माझ्या विरुद्ध मतदान केलं तरी ते माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, आणि म्हणून मला हे एकही मत माझ्यावरती त्यांना अविश्वास ठराव दाखवण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी मला सांगावं। मी कुठेही त्या नावाचा उच्चार करणार नाही, वाच्यता करणार नाही। तुम्ही सांगा मी मुख्यमंत्रीपद सोडलं, बस। ह्याच्यावर आणखीन काय सांगू? मी माझं मन घट्ट करून तयारीने बसलेलो आहे। मात्र बांधवांना आणि भगिनींना एकच सांगेन की जे प्रेम तुम्ही आजपर्यंत दिलं, उद्या मी सांगितलेलंच आहे की मुख्यमंत्रीपदी माझी राहायची अजिबात इच्छा नाही, पण त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा आपली भेटगाठ होईल ती मात्र जसा मी फिरत जाईन तशी प्रत्यक्ष होईल, तेव्हा मात्र तुम्ही हे दाखवत असलेलं प्रेम हे सदैव असंच कायम ठेवा।